आम्ही टेक आजच घेतोय, ह्याच व्हिडिओ मध्ये टेक 2 पण चालू केलाय आम्ही, कारण आम्ही लय बिझी माणसं ना. अच्छा बरोबर, म्हणजे खूप बिझी नाही खरोखर आहे, कारण की आम्हाला संडे शिवाय वेळ मिळत नाही, कुठं पण काही पण जायचं असलं संडे शिवाय वेळ नाही. आज पण संडे आहे, आज तारीख आहे 14 ऑगस्ट. मेन टॉपिक डे टू ला आम्ही काय काय केलं काय काय नाही, एवढं काय खास केलं नाही, बहुतेक मे बी व्हिडिओ बारका होईल पहिल्या व्हिडिओपेक्षा. मग डे टू सकाळी रात्री झोपलो, वेळान उठलो, खूप वेळान उठलो, घरातल्यांचे सगळ्यांचे फोन येऊन गेलते, सगळ्यांना फुल ऑन टेन्शन, पोरं कुठे गेली तरी कुठे काय करायला आहेस कुठे आहेस, आणि बेकार, कारण की भिजलेलो पण खूप आणि वाट लागलेली. आणि आम्ही आता बघू, आम्ही आम्हाला असं एक पण वाटलं नव्हतं की एवढा पाऊस असेल. त्यात आणि सांगतो 20 तारखेला सॅटर्डे होता 2021, 20 नोव्हेंबर सॅटर्डे होता तेव्हा, त्या टायमाला गोवामध्ये पणजीमध्ये सॅटर्डेला आमच्या बरोबर हॉटेलच्या बॅक साईडला एक खूप मोठा मार्केट भरतो, तो पण आम्हाला व्लॉगमध्ये घ्यायचा होता, कारण टोटल फुल डे एवढा त्या दिवशी पाऊस पडत होता, बेकार पाऊस, खूप पाऊस होता, त्यामुळे आम्हाला तो शूट करताना आला, आणि टोटल मार्केट पण बंद होतं पावसामुळे, कारण की फेनॉमिनन अननॅचरली होतं, त्या अचानकच झालेलं चक्रीवादळ काहीतरी आलं होतं कोकण साईडला, त्यामुळे पूर्ण नोव्हेंबर महिन्यात वाट लागलेली, कारण की कंटिन्युअसली कोल्हापुरात सुद्धा पाऊस होता आणि गोवा पश्चिम महाराष्ट्र जे काही कोकणी एरिया आहे पूर्ण पाऊस, म्हणजे खतरनाक पाऊस होता, त्यामुळे ते सगळे प्लॅन विस्कटलेले. बुकिंग तर केलंच आम्ही, आम्ही कॅन्सल करणार होतो अशी कंडिशन असली तर, खरं पर्यायच नव्हता, बुकिंग तीन सगळं झालं म्हणलं, हॉटेल्स बुक काहीच करू शकत नाही, बाईक्स बुक झालते, आम्हाला काही प्लॅन मध्ये चेंज करता नाही आलं, आणि करायचं पण नव्हतं, कारण हा आमचा ऑल ओव्हर फर्स्ट टाइम व्हिडिओ होता की आम्ही स्वतःच्या जेवण कोल्हापूरवरून बाहेर निघालेलो पहिल्यांदा, कारण की गोवा ट्रिप हा आमचा 10वीपासून सुरू आहे, तो फायनली 5-6 वर्षानंतर कम्प्लीट झाला, नाहीतर बघ काही उपयोगच नव्हता. मग पहिल्या ट्रिप देवाच्या भरोश्यावर होतो आम्ही, अरे झालं, सगळ्यांकडून सगळ्यांच्या घरच्यांनी सपोर्ट केलं, सगळ्यांना मंजुरी भेटली, आम्ही आमच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल झालो. कारण तुम्हाला माहिती आहे जर पोरांनी गोवा म्हणला तर घरातले काय विचार करतात, तू पितोस काय रे, प्रॉपर असं विचार द्या, शाबास बेटा, बहुत बढिया मुन्ना. मग डे टू सुरू झाला ना, बहुतेक हॉटेलकडून नाश्ता होता ना, हॉटेलकडून नाश्ता होता, सेकंड डे फक्त, थर्ड डे पण होता, फर्स्ट डे ला फक्त नाश्ता नव्हता, कारण की आमचं चेक इन होतं ना, कारण 12 पण वाजलेले, नाश्ता घेऊन सुद्धा काय उपयोग नव्हता, नाश्ता केला बाहेर पडलो पहिला तिथं, आमच्या हॉटेलच्याच बॅक साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे पहिला पेट्रोल भरलं, पेट्रोल मेन इम्पॉर्टंट, ह्या टायमाला टाकी फुल केली, ऍक्टिवा जी एवढी मोठी नसते टाकी, कारण ऍव्हरेज पेट्रोल आम्ही जास्त ठेवलं, कारण की डिस्टन्स पण जास्त होतं, बट इव्हन बटरफ्लाय पेक्षा आम्हाला जास्त, म्हणजे रूट कमी होता, कारण जे डिस्टन्स मॅनेजमेंट होतं ते खूप जास्त होतं, कारण आम्हाला पहिल्या दिवसाचा घाण एक्सपिरियन्स झाला होता पेट्रोल पहिला भरणे, नाहीतर मग गाडी ढकलत कोणाही तुम्हाला मदत करणार नाही बॅक साईड ने येऊन, की गाडीला पाय वगैरे लावतो तसं होणार नाही, कोल्हापूर कोल्हापूर नाही गोवा आहे, तिथे तसलं काय होत नाही, तिथं कोण कोणाला विचारत पण नाही, तो कुठून आलाय का आलाय कशासाठी आलाय, सगळे आपापल्या नादात असेल. मग बाहेर पडलो, पहिला गेलो ते मूवीच्या जास्तीत जास्त शूटिंग नसत काय, झाडं बिडं साईडला असत काय रे, त्या रोडचं नाव काय, काहीतरी रोडचं नाव आहे, रोडचं नाव लक्षात येईल, ओके ओके, ते झाडं नाहीत काय रोड, तिथं एवढी गर्दी पब्लिक एवढं बघायला, तिथे पूर्ण झाडाच नाही फक्त झाडाच नाही बघणाऱ्यापेक्षा निम्मी तर रोडवरती झोपलेली, रोडवरती सगळे झोपून फोटोशूट चालू झाले, शूटिंग सुरू होतं, त्यामुळे आम्ही काही जास्त लक्ष दिलं नाही, आणि हा व्हिडिओ बघताना लक्षात ठेवा पोर्ट्रेट व्हिडिओ केलेला आहे, असा लँडस्केप नाही आहे, तुम्ही बघताना तुम्हाला व्हिडिओ बारकाच मध्ये दिसणार, ठीक आहे, मी विचार करतील आहे असा का व्हिडिओ केला, ठीक आहे समरिया, आमचा इंटरेस्ट पण नव्हता की ब्लॉग करणार आहे, फक्त असं मजेत म्हणून ब्लॉग म्हणजे तयार केलते, हा कितनं मग पडं डे टू ला चपोरा फोर्ट स्टार्टिंग स्टार्टिंगला चपोरा फोर्ट पहिला आम्ही सुरुवात केली टॉप पासून,
मग तसं खाली खाली सरकत पहिला चपोरा फोर्टला गेलो, चपोरा फोर्ट वरनं खाली बागा बीच आलो, एंड तिथूच एंड झाला आमचा, सुरू होते खतम झाला. बागावरती पण आम्ही गेल्यानंतर पाऊस पडला, पाऊस जोरात पडला खूप, म्हणजे एवढा की हेक्टिक काम झालं. मज्जा करायची होती ती पूर्ण स्पॉइल झाली. टोटल वॉटर राईड सगळ्या म्हणजे सगळ्या बंद केल्या, आपलं बनाना रेसिंग स्पीड बोटिंग सगळं टोटल म्हणजे जेवढे आमचे प्लॅन्स होते सगळे विसकटले. डे टू एकदम बाद गेला, खरोखर बाद गेला. एवढा बाद कधी, पहिला डे ऍडव्हेंचर भरून होता खरं, सेकंड डे काही नाही. स्टार्टिंगला तेवढंच हा चपोरा फोर्टला गेलो, फोटोज वगैरे काढले, बघितलं सगळं. त्यानंतर मग ठरलं की बागा बीचला जायचं, तिथनं बाहेर पडलो, बागा बीचला गेलो. खरं चपोरा फोर्टला जाताना एवढी ट्रॉफिक होत्या, ट्रॉफिक एवढं होत, ट्रॉफिक खूप, कारण की रोड खूप नॅरो आहे, फोर व्हीलर्स असतात, टू व्हीलर्स असतात, त्यामुळे खूप म्हणजे ट्रॅफिकचं त्या एक वन शॉट रोडला खूप हेक्टिक काम आहे. पार्किंग ओके आहे, मोठं आहे खरं, तरी पण मोस्ट ऑफ द जास्त गाड्या आल्या तर मग रोडवरतीच लावायला लागते, त्यामुळे खूप ट्रॅफिकचं होतं. त्यामुळे जर गेला तर मोस्ट ऑफ द टू व्हीलरनं जायचा प्रयत्न करा, कसं टू व्हीलर ओके पडते आणि कुठं पण जाऊ शकता ना. टू व्हीलर, फोर व्हीलर मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी मला वाटते बिझी डेज मध्ये खूप हेक्टिक काम होणार आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही बागा बीचवर आलो, पाऊस खूप पडला होता, आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो, बागा बीचच्या एंट्रन्सलाच होतं हॉटेल, म्हणजे तिथं रेस्टॉरंट होत, रेस्टॉरंट बार टाईप, त्या टाईप म्हणजे क्लबिंग तेवढंच नॉर्मली. तिथं वर्ल्ड मध्ये फर्स्ट टाइम आम्ही तिघांनी एक गोष्ट ट्राय केली, काय होत तिथं ना, लॉबस्टर. लॉबस्टर अखंड व्हेज आहे, मी अखंड व्हेज आहे, म्हणजे असं नाही की मी नॉन व्हेज खातच नाही, मी मोस्ट ऑफ द व्हेजच खायला बघतो. त्या दिवशी पहिल्यांदा मी लॉबस्टर ट्राय केला, लॉबस्टरची काठी बसली 1000 रुपयाची, एकच लॉबस्टर, एकच करण, आमचं मन भरलं, मन भरलं. बाकी आम्ही काय मंचुरियन वगैरे चायनीज वगैरे नॉर्मल तेवढं, कारण तुम्ही जर कोकणी साईडला गेला आणि फिश ट्राय केला नाही तर काय उपयोग, काहीच उपयोग नाही. स्पेशालिटी ट्राय करायलाच पाहिजे. मग तिथं परत बीच वरती थांबलो, व्हिडिओ का दाखवूनच आता काही ह्याच्या पुढे टॉपिक काय होणारच नाही, कारण की पूर्ण व्हिडिओ म्हणजे पूर्ण डे स्पॉइल झाला होता. तर आमचा सेकंड डे चा पूर्ण प्लॅन फ्लॉप होता, बोट रायडिंग काही नाही करता आले, काही एन्जॉयमेंट मोस्ट ऑफ करता येणार, आम्हाला क्लबिंग करता नाही आलं, खूप काही प्लॅन्स होते. 3 दिवसाचा प्लॅनिंग होत, म्हणजे अकॉर्डिंग टू युट्यूब व्हिडिओ किंवा दुसऱ्यांचे ब्लॉग बघून आम्ही ठरवले की बाबा 3 दिवसात पूर्ण ट्रिप म्हणजे कम्प्लीट होईल. तर सेकंड डे पूर्ण वाट लागल्यामुळे तेवढंच बागा बीच आणि चपोरा फोर्ट झाल्यामुळे तिसरा डे आम्ही शूट सुद्धा केलेला नाही, कसं बाहेर पडलो, कधी कोल्हापूरला आलो काही माहित नाही मला. आणि सगळं झालं तेवढाच व्हिडिओ होता आपला, ह्याच्या पुढे तो व्हिडिओ कंटिन्यू करू आणि ब्लॉग तिथं संपू सेकंड पार्टचा. आणि व्हिडिओ ह्याच्या पुढे बघा, आता ह्याच्या पुढे आम्ही काही बोलणार नाही, कारण इथंच व्हिडिओ आम्ही संपवतोय. पण हा नुसता एक गोवा ट्रिपचा झाला, अजून भरपूर व्हिडिओ फिरलो आहे, त्याचे पण आम्ही शूटिंग केलेले आहेत, ते आता थोड्या टायमाने बघू आता कसं कसं एडिट होते. झाले, अरे कहना क्या चाहते हो, झाले बोबडी वळणा. व्हिडिओला रॅप करा, इथं लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये तुमचं म्हणणं सांगा, ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. जर तुम्हाला काही सुचवायचं असेल आम्हाला तरी ते पण सुचवा, आम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की टाकू शकता, ते आम्ही खूप लक्ष देऊन त्याच्यावरती काम करू. सबस्क्राइब करा, विसरू नका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रसाद, Happy birthday to you.
2nd आज माझा वाढदिवस 20 नोव्हेंबर. गोवा ट्रीपचा हा चपोरा फोर्टचा पॉईंट आहे आमचा. तर एवढी गर्दी आहे पूर्ण चपोरा फोर्टचे पॉईंट जे मेन आहेत तर पूर्णपणे भरलेलं आहे, पूर्णपणे क्राऊड. आम्हाला जिथे एक फोटो क्लिक करायचा आहे तिथं दिलच्या आतायचं शूटिंग झालं होतं. बोलो जुबा केसरी. बाय बाय टाटा गुड बाय गया. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.